बाईच्या मनातलं कळलं ना तर मग ते पुरुषाच्या पुरुषाचं यश म्हणावं असं काय सगळ्याच बायकांच्या मनातलं कळायला पाहिजे असं नाही, पण तुमच्या जवळच्या बायकांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांना काही अडचण आहे का? आपल्याकडे महिलांविषयीचे चित्रपट ची संख्या खूप कमी आहे आणि त्यातलं प्रामुख्याने चित्रण टी व्ही मालिकांपुरतं होतं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लच्छ मराठी बाई पण भारी देवा या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि अर्थात अशोक सराफ यांच्या हस्ते ट्रेलर लाँच झालेला आहे. केदार सर आणि निखिल साने सर आहेत आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे लच्छवर. ज्या पद्धतीने ट्रेलर आता समोर आलेला आहे त्यावरून कळतंय की किती इंटरेस्टिंग असणार आहे. स्पेशल स्क्रीनिंग आम्ही बघितलं आहे पण काही खुलासा करणार नाही आहे कारण ते तिथेच तेव्हाच रिॲक्शन येऊ देत्या सगळ्या गोष्टी. केदार सर, बॅक टू बॅक या सगळ्या गोष्टी होत्यात, महाराष्ट्र शाहीर झाला आणि आता बाई पण भारी देवा, या सगळ्या गोष्टी आणि त्याबद्दलच्या भावना. 2023 चांगलं असेल वर्ष माझ्यासाठी. दोन महत्त्वाच्या फिल्म्स माझ्या आल्या, एक महाराष्ट्र शाहीर आणि आता बाई पण भारी देवा. बाई पण भारी देवा याच्यासाठी महत्त्वाची आहे की मी जेव्हा सिनेमा करायला लागलो तेव्हा अगबाई अरेच्छा नावाचा सिनेमा मी केला होता. तेव्हा मी बायकांच्या मनातलं ऐकू येऊ शकतं का असा विचार केला होता. बाई पण भारी देवा ही कॉन्सेप्ट त्याच्यापेक्षा वेगळी आहे. ही बायकांच्या अंतर्मनातलं खूप काही गोष्टी उलगडत जाते आणि मला खूप मोठं भाग्य आहे की या 6 जणींबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यातल्या महत्त्वाचे 3 तर कारण सुचित्रा किंवा शिल्पा किंवा दीपा यांच्याबरोबर मी माझ्या जनरेशन्समध्ये काम करू शकतो, पण अगदीच रोहिणीताई, वंदूताई आणि सुकन्याताई या 3 बरोबर काम करण्याचा आनंद काही वेगळाच होता. ही फिल्म करण्याचाच आनंद वेगळा होता. आणि वैशाली नाईक या माझ्या मैत्रिणीने अप्रतिम फिल्म लिहिली आहे आणि 30 जूनला ती येईल. लोक ठरवतील कशी आहे ती. आणि निखिल सारे सरांचा मोठा जो काही सपोर्ट आहे या चित्रपटाला आपल्या, पण एक इंटरेस्टिंग थॉट आहे ती या चित्रपटामध्ये. तुम्हाला याविषयी जेव्हा कळलं त्या काय होतं? आपल्याकडे महिलांविषयीचे चित्रपट ची संख्या खूप कमी आहे आणि त्यातलं प्रामुख्याने चित्रण टी व्ही मालिकांपुरतं होतं. पण केदारची जी गोष्ट होती ती अशा एका वयोगटाची आहे ज्याच्यातली यंगेस्ट मुलगी ही दीपा आहे. म्हणजे तू विचार कर, दीपा ते रोहिणीताई अशा एज ग्रुपची फिल्म आहे. आणि मग ते प्रश्न होतात की तरुणांना आवडेल का नाही आवडणार, तर ते तसं नसतं. एखादी गोष्ट मग बाईची असो किंवा पुरुषाची गोष्ट असो, ती तुम्ही कशाप्रकारे इंटरप्रेट करता, कशाप्रकारे सांगता, कशाप्रकारे त्याचा अनुभव तुम्ही मांडता, त्याच्यामुळे ती आपली होते. आणि जसं तू सिनेमा बघितलेला आहेस आणि आपण आपल्याला अजून काही त्यातलं सांगता येणार नाही, पण या 6 बहिणींचं जे नातं आहे, या 6 बहिणींचे कॉन्फ्लिक्ट आहे असं आपण म्हणूया, त्यांच्या वैयक्तिक संघर्ष आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, ह्या सगळ्याची जी गुंफण केदारने केलेली आहे ना, ती माझ्या मते खूप ब्रिलियंट आहे. आणि मला असं वाटतं की तू भारतीय समाजाचा म्हणून प्रामुख्याने आपण विचार केला, मग भारतातल्या कुठल्याही राज्यात असो, तर ही संस्कृती, ही परंपरा कुटुंबाची, ही आपण सगळ्यांनी आपल्या घरांमध्ये अनुभवलेली आहेत. मग तू अगदी पंजाबला जा, केरळला जा, तुला ह्या हा पॅटर्न सगळीकडे दिसेल की आपल्या घरामध्ये ठीक आहे 6 बहिणी असतात, पण अजूनही घर आपलं बांधलेलं असतं. ते म्हणजे आपला पुतणे असो, भाऊ असो, मावस भाऊ असो, हे सगळं घर असतंच आपल्याला. आणि त्यांचीच ही एनवे गोष्ट आहे, त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू मांडलेली गोष्ट आहे जी केदार आणि वैशालीने अफलातून लिहिलेली आहे. आणि अर्थातच सरांचं डिरेक्शन की एवढ्या कलाकारांना घेऊन एफर्टलेसली 2 तासाची फिल्म, आणि जे केदारचं कौशल्य आहे म्हणजे काय मी नव्याने सांगायची गरज नाही, पण अगदी ते टिपरेपासून दिसलेलं आहे की इमोशनल गोष्टसुद्धा तो अतिशय हलक्या फुलक्या रीतीने हँडल करतो. ॲब्सोल्युटली, आणि ती तुम्हाला कनेक्ट करून देतो. हे खूप रेअर गोष्ट आहे डिरेक्टरसाठी आणि ती त्यांनी पुन्हा एकदा या फिल्ममध्ये अचीव केली. पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही सगळ्या गोष्टी सामावून छान पद्धतीने सांगितलंय. केदार सर, मी या सगळ्या कलाकारांना, महिला कलाकारांना सगळ्यांना विचारते की तुम्हालाही वाटतं का केदार सरांना महिलांच्या मनातलं कळतं? तर ते म्हणतात की हो, खरंच कळत असं अशी त्यांची रिॲक्शन आहे. मला कसं कळणार ते, पण त्यांना विचारायला हवं की मला 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 काय वाटतं माहितीये ना, किती पुरुषाचं यश त्याच्यात आहे. बाईच्या मनातलं कळलं ना तर मग ते पुरुषाचं यश म्हणावं असं काय सगळ्याच बायकांच्या मनातलं कळायला पाहिजे असं नाही, पण तुमच्या जवळच्या बायकांच्या
मनात काय चाललंय किंवा त्यांना काही अडचण आहे का किंवा त्यांचं काही म्हणणं आहे का, या गोष्टी जर नाही कळल्या आणि त्या आपण समजून नाही घेतल्या तर मग ती दरी वाढत जाते. आणि हे खूप इंटेलेक्च्युअल नाही आहे, हे खूप खूप रिलेटेबल आहे. बाई पण भारी देवा ही फिल्म खूप रिलेटेबल आहे. याच्यातली मी माझी फिल्म बघायला बसतो तेव्हा त्यातल्या पहिल्या दोन बहिणी ज्या आहेत या मला माझ्या दोन मावशांसारख्या वाटतात. आता कसं आहे त्यांच्यामध्ये जो कॉन्फ्लिक्ट माझ्या घरी आहे का तर नाही, पण त्या स्वभाव त्यांचे विचार त्यांचं म्हणणं मला कुठेतरी रिलेटेबल वाटतं. त्यामुळे कुठलाही पुरुष ही फिल्म बघेल तेव्हा त्याला नॉट नेसेसरी घरातल्याच बायका पण कुठेतरी माझी आत्या अशी आहे, माझ्या मावशीचा हाच प्रॉब्लेम आहे, अरे ती चुलत बहीण आहे ना तिचं म्हणणं हेच आहे, हे खूप जाणवू लागेल. त्यामुळे ती फिल्म बायकांपासून पुरुषांपर्यंत आणि कुठल्याही वयोगटाला रिलेटेबल होईल. माझं तर ठाम म्हणणं आहे की बायकांची फिल्म आहे तर खरंच पुरुषांनी बघायला पाहिजे, तर मग खूपशा गोष्टी समजून येतील आणि खूप सोप्या होतील. आणि आता सिनेमागृहात फक्त महिलाच नाही तर पुरुषही कल्ला करतील, कारण जे त्यांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे ते कमालच येणार आहे, एवढं नक्की आहे. खूप खूप शुभेच्छा चित्रपटासाठी. थँक्यू. थँक्यू.